नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. जगभरातल्या लाखो लोकांना त्रासदायक ठरलेला आजार आहे ॲसिडिटी. आता ही ॲसिडिटी म्हणजे नेमकं काय, त्याची कारणं काय, त्याची लक्षणं काय, निदान कसं केलं जातं, याचे घरगुती उपचार काय आहेत, ते सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. खूप लोकांना ह्या ॲसिडिटीची ना खूप वेगळी लक्षणं जाणवतात. कुणाला छातीत जळजळ होतं, घशाशी आंबट पाणी येतं, कुणाकुणाला मळमळ होते, डोकं अतिशय दुखायला लागतं, मग उलटी होते आणि उलटी झाली की बरं वाटतं. काही काही लोकांना ना अंगावर पित्त उठतं, ज्याला आपण पित्ताच्या गाठी म्हणतो किंवा गांधी उठली असं म्हणतो. अशा प्रकारची लक्षणं सुद्धा काही काही लोकांमध्ये जाणवतात. आणि ही जरी छोटी छोटी वाटत असली लक्षणं तरी ही खूप त्रासदायक असतात. तर आता ही ॲसिडिटी नेमकी होते कशी किंवा कशामुळे ते आपण बघूया. आपल्या जठरामध्ये जठराच्या ज्या भिंती असतात ना त्याच्यामध्ये काही ग्रंथी असतात. या ग्रंथींमधनं पाचक रस किंवा ज्याला आपण पित्त म्हणू शकतो किंवा ॲसिड म्हणतात याला, हे तयार होत असतं. आता हे विनाकारण तयार होत नाही. ह्या ॲसिडचं काम काय असतं किंवा या पाचक रस, त्याच्या नावातच पाचक दिलेलं आहे, तर ह्या पोटातल्या किंवा जठरातल्या ॲसिडचं काम काय असतं माहिती का, की ज्या ज्या वेळी आपण अन्न खातो ना त्या अन्नामध्ये हे ॲसिड मिक्स होतं आणि मग त्या अन्नाचं पचन होतं. तर अन्न पचन करणं हे अतिशय महत्वाचं काम हे ॲसिड करत असतं. ज्या ज्या वेळी आपल्याला भूक लागते त्या त्यावेळी मेंदूकडून आपल्या जठराकडे हा संदेश पाठवला जातो आणि मग त्या ग्रंथींमधनं ॲसिड तयार व्हायला लागतं आणि मग आपण जेवण घेतलं की त्या अन्नाचं पचनही होतं. आता मग प्रॉब्लेम कुठे होतो माहिती का, हे सगळी जी प्रोसेस आहे ती खूप नॉर्मल प्रोसेस आहे आणि ह्या प्रोसेसमुळे तयार होणारं जे ॲसिड असतं ना ते प्राकृत स्वरूपाचं असतं. म्हणजे ही नॉर्मल प्रोसेसमध्ये तयार होणारं जे ॲसिड असतं ते प्राकृत स्वरूपाचं असतं. पण ज्यावेळी हे प्राकृत पित्त विकृत स्वरूप घेतं त्यावेळी आपल्याला ॲसिडिटी होते आणि मग ह्या ॲसिडिटीमुळे वेगळी लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. आता हे प्राकृत असलेलं पित्त विकृत का होतं त्याची खूप वेगळी प्रत्येकाची वेगवेगळी कारणं आहेत, ती कारणं पण आपण बघणार आहोत. पण हे सारखं हा त्रास जर तुम्हाला होत राहिला, म्हणजे आठवड्यातनं दोन वेळा जर तुम्हाला सारखा हा त्रास व्हायला लागला ना, मग हळूहळू काय होतं माहिती का, हे विकृत पित्त आपल्या पोटामध्ये वाढत जातं आणि मग वाढलं की काय होतं की त्या ज्या जठराच्या भिंती असतात ना त्या भिंतीमध्ये अल्सर्स तयार होतात. मग हळूहळू आणखीन हे पित्त वाढतं. मग काय होतं, ते पित्त आपल्या जठराकडनं अन्न नलिकेकडे वर ढकललं जातं, ज्याला आपण घशाशी आंबट पाणी येणं असं म्हणतो किंवा छातीत जळजळ होणं असं म्हणतो. आपली जी अन्न नलिका आहे त्याला वर एक झडप असते, खाली एक झडप असते आणि जिथे ती अन्न नलिका जठराशी जोडलेली असते ना तिथे ही झडप असते. या झडपेचं काम काय असतं की आपण जेव्हा अन्न घेतो किंवा जेवतो आणि मग ते पोटामध्ये जातं आणि मग तिथे ते ॲसिड मिक्स होतं आणि हे झालेलं जे मिक्सचर आहे ते पोटातच राहायला पाहिजे, ते वर यायला नाही पाहिजे, त्यामुळे ही झडप बंद झालेली असते. या झडपेचं काम तेच असतं की हे सगळं मिक्सचर जे आहे ते पोटातच राहायला पाहिजे, पोटातनं वर ढकललं गेलं नाही पाहिजे. पण जेव्हा हे विकृत पित्ताचं प्रमाण वाढतं ना त्यावेळी काय होतं, ही झडपेचं काम बिघडतं, ही झडप खराब व्हायला लागते आणि मग पोटात तयार होणारं पित्त जे आहे ते वरच्या दिशेने ढकललं जातं आणि मग पोटाच्या भिंती तर खराब होतातच, म्हणजे जठराच्या भिंती तर खराब होतातच, पण अन्न नलिकेची जी झडपही खराब होते आणि मग त्यावेळी हे ॲसिड वर आलं की आपल्या छातीमध्ये जळजळ व्हायला लागते आणि मग हेच ॲसिड आणखी वर पुश केलं जातं आणि जी आपल्या घशामध्ये जी झडप असते अन्न नलिका आणि घशाशी जी झडप असते तीही खराब होते आणि मग हे ॲसिड आपल्या घशाशी येतं आणि मग आपल्याला वाटतं की माझ्या घशामध्ये आंबट पाणी आलेलं आहे. आणि या झडपा खराब झाल्यामुळे किंवा तिथे इन्फ्लामेशन, सूज येते, लालसरपणा येतो, त्यामुळे ते ॲसिड प्रत्येक वेळी वर आलं की तिथे जळजळसुद्धा व्हायला लागते. अशा प्रकारे मग एक लक्षण वाढत जातं ॲसिडिटीचं. आता ही ॲसिडिटी जी आहे ना ती सुद्धा दोन प्रकारची आहे. पहिली जी ॲसिडिटी आहे त्याला मेडिकलच्या भाषेमध्ये GERD असं म्हणतात, ज्याचा अर्थ आहे गॅस्ट्रो इसॉफिगल रिफ्लक्स डिझीज. आता ह्या शब्दामध्येच सगळा अर्थ दडलेला आहे. गॅस्ट्रो म्हणजे जठर, इसॉफिगल म्हणजे अन्ननलिका,
रिफ्लक्स म्हणजे जठरातलं जे ॲसिड आहे ते वरच्या दिशेने ढकललं जाणं, डिझीज म्हणजे आजार, म्हणजे या आजारामध्ये आपल्या जठरामध्ये तयार होणारं विकृत पित्त हे अन्ननलिकेकडे ढकललं जातं. आणि दुसरा प्रकार आहे LPR. आता ह्याचं मेडिकलच्या भाषेत नाव काय माहिती का? लॅरिंजो फॅरेंजियल रिफ्लक्स, LPR, याला सायलेंट रिफ्लक्स असंही म्हणतात. तर ह्या प्रकारामध्ये काय होतं माहिती का? तुमची जी अन्ननलिकेची वरची झडप असते, जी गळ्यामध्ये असते, तिथेपर्यंत ते ॲसिड पोचलेलं असतं. त्यामुळे मग तुम्हाला जे काही सिम्पटम्स असतात ते गळ्यामध्ये असतात. इथे घशामध्ये तुम्हाला खरखर होणे किंवा घशामध्ये जळजळ जाणवणे, इथे तर जाणवतेच पण तुमच्या घशातही जळजळ जाणवायला लागते. अशा दोन प्रकारचे ॲसिडिटीचे प्रकार आहेत, लॅरिंजो फॅरेंजियल रिफ्लक्स. ह्याच्यामध्ये लॅरिंजो शब्दाचा अर्थ आहे स्वरयंत्र आणि फॅरिंग्स म्हणजे तुमच्या घशाची पोकळी, तिथपर्यंत हे ऍसिड पोचलेलं असतं. असे दोन प्रकार ऍसिडिटीचे आहेत. तर ह्यातलं GERD जे आहे त्याच्यामध्ये काय काय लक्षणं आहेत ते आपण बघूया. छातीत जळजळ होणे, घशात आंबट पाणी येणे, गॅसेस, अपचन, पोट गुबारणे, भूकही मंदावते, डोकेदुखी होते, मळमळ व्हायला लागते, तुम्हाला तुमचं पोट गच्च किंवा गुबारल्यासारखं वाटतं, आणि मग कधी कधी तुम्हाला उलटीही होते. आणि ॲसिडिटीची उलटी झाली की तुम्हाला एकदम बरंही वाटायला लागतं, तुमची डोकेदुखीसुद्धा कमी होते आणि बाकीची लक्षणंसुद्धा कमी होतात. आणखीन एक लक्षण म्हणजे तुमच्या तोंडाची चव पण बिघडते, तोंडामध्ये तुम्हाला कडवटपणा जाणवतो. आणि मग तोंडात कडवटपणा जाणवला की तुम्हाला जेवायची इच्छा पण होत नाही, तुम्हाला आणखीन नाउशिया व्हायला लागतो. आणि अजून एक प्रकार म्हणजे हे पित्त जर जास्त झालं, खूप जास्त प्रमाणात झालं, तर ते रक्तामध्ये सुद्धा जातं आणि मग तुम्हाला पित्ताच्या गांधी सुद्धा हातावर किंवा पायावर उठू शकतात. आणि तुम्हाला जर LPR टाईपची ॲसिडिटी असेल तर सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला घशामध्ये जळजळ होते, कारण ते पाणी इथपर्यंत आलेलं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये स्वरयंत्र सुद्धा तुमचं इन्वॉल्व्ह झालेलं असतं, त्यामुळे तुमच्या आवाजामध्ये सुद्धा खरखर तुम्हाला जाणवते, तुम्हाला सारखा घसा साफ करावासा वाटतो, तुम्हाला असं वाटतं की तुमच्या नाकातनं सारखं घशामध्ये पाणी वाहत आहे किंवा काहीतरी लिक्विड तुमच्या घशामध्ये वाहत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या आवाजामध्ये बदल होतो आणि तुमच्या घशात जळजळ होते आणि नाकातनं घशात पाणी उतरल्यामुळे तुम्हाला सारखी सर्दीसारखी लक्षणं वाटायला लागतात आणि तुम्हाला वारंवार सर्दी सुद्धा होते. काही काही लक्षणं तुम्हाला अस्थमासारखी आहेत असं वाटतं आणि तिथे सूज असल्यामुळे तुम्हाला गिळायलाही त्रास होतो. सारखं तुमच्या घशामध्ये काहीतरी अडकलंय असं फिलिंग तुम्हाला येतं आणि जुनाट कफ असतो, म्हणजे तुम्हाला ॲसिडिटीमुळे हा त्रास होत असतो पण तुमच्या ते लक्षात येत नाही. तुम्ही कफवरचे उपचार करता आणि घसा सुजल्यामुळे तुम्हाला आवाजात खरखर तर येतेच पण बोलायलाही त्रास होतो, गिळायला त्रास होतो. आता वर मी ॲसिडिटीची दोन्ही प्रकारांमधली जी काही लक्षणं सांगितली आहेत ती लक्षणं इतर आजारांमध्ये सुद्धा असू शकतात. त्यामुळे आठवड्यातनं 2 वेळा सतत काही महिन्यांपर्यंत तुम्हाला जर ही लक्षणं दिसत असतील तर तुम्ही डॉक्टरांना जरूर भेटा, म्हणजे डॉक्टर तुमची शारीरिक तपासणी करतील, तुमची हिस्ट्री बघतील आणि ही जी लक्षणं दिसत आहेत ती ॲसिडिटीचीच आहेत का त्याच्या मागे दुसरं काही आजार पण आहे हेही ते बघतात. त्यामुळे अशी लक्षणं दिसली की सरळ तुम्ही डॉक्टरांकडे जायला पाहिजे. ॲसिडिटी होण्यामागची काय काय कारणं आहेत ती आपण बघूया. काही काही वेळा काय असतं की चुकीच्या आहारामुळे आपल्याला ॲसिडिटी होते. तर हे चुकीचा आहार म्हणजे काय? तर कायम आहारामध्ये तेलकट, तुपकट, मसालेदार, तिखट आणि आंबट पदार्थांचा अतिवापर किंवा त्याचं अतिसेवन, तुमच्या जेवणाच्या वेळा सतत बदलणे आणि भूक लागली तरी जेवण न घेणे, खारट पदार्थांचं अतिसेवन, जेवण झाल्या लगेच झोपणे किंवा लगेच आडवं होणे, कमी फायबर्स युक्त आहार घेणे, खूप अतिप्रमाणात शारीरिक श्रम झाले किंवा तुम्ही अतिप्रमाणात व्यायाम केल्यावर लगेच जेवणं, रात्री उशिरा जेवण करायचं आणि मग लगेच झोपायचं, कडवट चॉकलेट ज्याला आपण बिटर चॉकलेट म्हणतो त्या बिटर चॉकलेटचं आणि त्यापासून बनवले गेलेल्या पेयांचं अतिसेवन, कॉफीचं अतिसेवन, चहाचं अतिसेवन, अतिप्रमाणात अल्कोहोल घेणं, अतिप्रमाणात धूम्रपान करणं, हे झालं आहारातल्या चुकीच्या सवयींमुळे होणारी ॲसिडिटी. आता काही काही चुकीची जी जीवनशैली असते आपली त्याच्यामुळे सुद्धा ॲसिडिटी होऊ शकते. यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्सरसाइजचा अभाव, बैठक काम, कामाच्या ठिकाणी असलेले ताणतणाव, जागरण करणं, झोप वेळेवर न घेणं, झोप पुरेशी न घेणं, काही काही मानसिक आजार असतात जसं एन्झायटी आहे, डिप्रेशन आहे,
या आजारांवर जर तुम्हाला काही औषधं चालू असतील तर त्या औषधांमुळे सुद्धा ऍसिडिटी होऊ शकते. किंवा तुम्ही पेन किलर्स किंवा अँटीबायोटिक्स सारखी औषधं जर सातत्याने घेत असाल तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला ऍसिडिटी होऊ शकते. तसंच कॅन्सरवरची काही औषधं असतात किंवा गॅस्ट्रायटिस म्हणजे पोटामध्ये जर तुम्हाला सूज असेल किंवा गॅस्ट्रिक अल्सर असेल किंवा डिओडिनल अल्सर असेल त्या आजारांवर जर तुम्हाला काही औषधं चालू असतील तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला ऍसिडिटी होऊ शकते. गॅस्ट्रिक अल्सर, डिओडिनल अल्सर किंवा गॅस्ट्रायटिस किंवा गॅस्ट्रिक कॅन्सर जो आहे ना, या सगळ्या आजारांमध्ये ऍसिडिटी हे सुद्धा एक लक्षण असू शकतं. त्यामुळे डॉक्टरांना जाऊन भेटणं आणि ऍसिडिटी आहे का इतर काही आजार आहे याचं निदान करून घेणं अतिशय गरजेचं आहे. तर आता आपण बघूया ऍसिडिटीचं निदान कसं केलं जातं. तर ऍसिडिटीचं निदान करण्यासाठी तुम्ही डॉक्टरांच्याकडे गेलात की डॉक्टर पहिले तुमची हिस्ट्री विचारतात, तुम्ही रोज काय खाता, तुमची जीवनशैली कशी आहे, हे सगळी प्रश्न विचारले जातात. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची शारीरिक तपासणी केली जाते आणि मग गरज वाटलीच तर एंडोस्कोपी, इसोफिगल पीएच मॉनिटरिंग, इसोफिगल मेनोमेट्री सारख्या तपासण्या तुम्हाला सांगितल्या जातात. या सगळ्या तपासण्यांमधनं तुम्हाला नुसती ऍसिडिटी आहे का दुसरे काही आजार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला ही लक्षणं दिसतात हे तपासलं जातं. ऍसिडिटी झाल्यास घरगुती उपचार काय असतात ते आपण पुढच्या भागात बघूया. त्याच्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.